योगेश कदमांना राजकीय कसं संपवायचं यासाठी जे षडयंत्र रचलं गेलं त्या बैठकीला मी देखील होतो। आज योगेश कदमने जी भावना या ठिकाणी व्यक्त केली भाई त्याचा साक्षीदार मी आहे। योगेश कदमांना राजकीय कसं संपवायचं यासाठी जे षडयंत्र रचलं गेलं त्या बैठकीला मी देखील होतो। आज योगेश कदमांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर जो आत्मविश्वास दिसतो हा शिंदे साहेब तुम्ही आम्हाला तुमच्या सोबत नेल्यामुळे दिसतो। पण ज्यावेळी नगरपालिकेची निवडणूक झाली मंडणगड आणि दापोलीची त्यावेळी योगेश कदमांना किती तिकीट द्यायची यावर एक फार मोठी चर्चा झाली। योगेश कदम शिवसेनेचे आमदार पण योगेश कदमांपेक्षा जास्त तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यायची असा एक अलिखित नियम काही लोकांनी केला आणि तसे आदेश झाले। योगेशजी भाई कदाचित त्यावेळी तुमचा माझ्याबद्दल गैरसमज झाला असेल। मी तुम्हाला सांगत होतो योगेशजी की तुम्ही 8 तिकीटं घ्या, नंतर नंतर 4 तिकीटावर आलं, नंतर नंतर 2 तिकीटावर आलं आणि शेवटी योगेश कदमांना काहीच द्यायचं नाही। योगेश कदमांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रुजवायची हा निर्णय शिवसेनेच्या नेत्यांनी केलेला होता आणि त्यावेळी मी त्याचा साक्षीदार आहे। आणि म्हणून ज्या आमदाराला आपण शिवसेना म्हणून निवडून दिलंय त्या आमदाराचं खच्चीकरण करण्याचा डाव ज्यांनी आखलेला होता तो देखील योगेशजी भाईंच्या नेतृत्वाखाली आपण तुम्ही धुळीस मिळवला त्याबद्दल देखील मला मनापासून आपलं कौतुक आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।